राज्यातल्या जनतेची सुरक्षितता राहावी हीच भूमिका सरकारची त्याच्यामध्ये आहे. राहिला ऑक्सिजनचा एक पुरवठा जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या भागात कसा राहील किंवा महाराष्ट्र कसा राहील याची काळजी शासनाकडून केली जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा कमी पुरवठा आपल्याला आज जाणवत आहे, पण त्याच्यामध्ये निश्चितपणे ऑक्सिजन जास्तीत जास्त पुरवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जात आहे. इतर पक्ष लॉकडाऊनच्या विरोधात पेटून एक काळ कोरोना जात होता आणि त्या काळामध्ये लोकांना पहिले लॉकडाऊनच्या बद्दलची जाणीव न देता एकाएक लॉकडाऊन करण्याची पद्धती देशानं पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला, अनेक लोकांना आपल्या जवळचे लोक गमवावं लागले, किती यातना लोकांना झाल्या याची जाणीव त्या लोकांनी ठेवावी जे आज बोलायला निघाले. आपल्याकडे दोन तोंडाचे साप असतात असे माणसात नसावे असं आमच्या त्यांना सदिच्छा. पण मूळ प्रश्न की त्यावेळच्या लॉकडाऊन मध्ये काय काय झालं याची आठवण आता त्यांना नाही. आता भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष काल सांगत होते की लॉकडाऊन करायचं तर ते तुम्हाला त्या लोकांना राज्य सरकारने मदत केली गेली पाहिजे. मग केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं जो पॅकेज जाहीर केलं होतं आणि सातत्यानं नरेंद्र मोदी जे घोषणा करत होते गेल्या काळामध्ये ते पैसे अजूनपर्यंत कोणालाच मिळाले नाही. मग ते जुळले होते या घोषणा होत्या मानवी जीवाच्या याच्यावर राजकारण करायचं नाही ही भूमिका आमची आहे, पण ते माणसं मेले पाहिजे आणि त्याच्यावर राजकारण करायचं हा भाजपचा जो धंदा आहे हा आता सगळ्यांच्याच उघडकीस येत आहे. या लॉकडाऊन मध्ये जे कोरोनाची साथ आता महाराष्ट्रात कोरोना काय असं दिसतोय त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राने सगळ्यात जास्त टेस्ट घेण्याची भूमिका घेतलेली आहे. आपल्या जिल्ह्यात आपण आज ज्या भंडारा जिल्ह्यात आहोत या जिल्ह्यामध्ये रोज 12,000 लोकांचं टेस्टिंग केलं जात आहे. म्हणजे याचा अर्थ की तुमच्या टेस्टमध्ये तुम्हाला दिसतं आज उत्तर प्रदेशमध्ये टेस्ट केलं जात नाही, मध्य प्रदेशमध्ये टेस्ट केलं जात नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की देशातल्या अनेक राज्यांमध्ये जेव्हा टेस्ट केल्या जात नाही तिथं कोरोना आहे की नाही आहे, माणसं कशाने मरतात आहे याची काळजी त्या राज्यांना घ्यायची नसेल आणि त्याच्यावर या लोकांनी राजकारण करायचं असेल तर मग आता त्यांनाच लकला बसू सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट आहे की राज्य सरकारने भूमिका घेतली आहे की अशा महामारीमध्ये आता ही बिमारी कोणा आणली त्याचंही चिंतन करण्याची गरज आहे. या निमित्तानं ते आरोप करतात म्हणून त्यांना प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. आणि मग कोरोना जेव्हा राहुल गांधी आणि सोनिया गांधी सांगितलं की ही महामारी आहे याच्यामध्ये सरकारने तातडीनं भूमिका स्पष्ट करावी, सगळ्या दलाला बोलवावं आणि कोरोनावर उपाययोजना सरकारच्या वतीनं काय होते याच्यावरची चर्चा करावी, तर त्यावेळेस राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर टीका करणारे हेच लोक होते. सीमा सील केला नाही आणि मध्य प्रदेशची सरकार पाडल्यानंतर काँग्रेसचं कमलनाथचं सरकार पाडल्यानंतर मग नंतर यांनी दिवे पेटवलेत, मग टाटं वाजवलेत आणि मग लॉकडाऊन केला. आणि लॉकडाऊन करत असताना तबलिगी जमात जे मुस्लिम समाजातली एक तबलिगी जमात आहे त्यांचं इंटरनॅशनल त्यांचं एक अधिवेशन होतं ते दिल्लीमध्ये होतं. त्या दिल्लीमधल्या अधिवेशनामध्ये त्यांच्या तिथं हे सगळे आलेले आहेत कारण की त्याची परवानगी देण्याचं काम केंद्रीय गृहमंत्र्यांकडून झालेलं होतं. तिथं जगभरातले तबलिगी समाजाचे लोक आलेले आहेत हे माहिती असताना सुद्धा लॉकडाऊन केला आणि लॉकडाऊन नंतर त्यांना कोरोना झाला आणि मग मुस्लिम लोक जगभरात तिथून गेलेत भारतात आलेत आणि जिथं जिथं हे तबलिगी लोक गेलेत त्याला आतंकवाद्यासारखं शोधण्याचं काम केलं आणि त्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम त्या काळामध्ये याच नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केले. आणि म्हणून आता त्यांना अशा पद्धतीचे आरोप लावण्याचे अधिकार नाही. जे बिमारी तुम्ही आणली चीनमधून संसर्ग बिमारी आहे ते जाणीवपूर्वक आणली आणि या देशातल्या अनेक लोकांचा जीव गमवावा लागला तेच लोक आज आरोप लावत असतील तर हे काही बरोबर नाही अशी भूमिका आमची चाललं. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल भारत सरकारच्या भागानंतर जे तशी परिस्थिती आज भारतीय महाराष्ट्र सरकारने जनतेच्या मूळ प्रश्नाला बदल देण्याचं आणि एमकेम कोणत्याही प्रकारात सत्ता आपल्या हातात तशी हा जो भाजपचा प्रयत्न जो सुरू आहे
तो खरे अर्थाने लोकशाहीसाठी घातक. खरे अर्थाने सरकारला सरकारच्या या चुका या जनतेच्या प्रश्नाच्या झालेल्या चुका याच्यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे. पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष भाजप हे जनतेचे प्रश्न कमी आणि स्वतःचे प्रश्न जास्त मांडतानी राहतोय. सरकार अस्थिर करता कशी हे त्यांचा प्रयत्न जो सुरू आहे. तर याच्यामुळे सरकारला अस्थिरता आणून महाराष्ट्राला आणि सातत्यानं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम. कारण की आपण पाहिलं की सुशांतसिंग राजपूतच्या घटनेमध्ये सुद्धा चार महिन्यात मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आता कोणाच्याही जीवाची सुरक्षितता राहिलेली नाही. फिल्म सिटीचे लोक आहेत त्यांची सुरक्षितता राहिलेली नाही आणि असुरक्षितेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम भाजपने जे केलं त्यालाही कोणी विसरलं नाही. चार महिने त्याच्यात गेले, त्याच्यात थोडासा कोरोनातून शांत होत नाही तर पुन्हा नवीन काहीतरी इश्यू आणून जे सातत्यानं महाराष्ट्राला बदनामी करण्याचं काम बीजेपीच्या माध्यमातून केलं जात आहे त्यामध्ये महाराष्ट्राची जनता भाजपला आता ओळखलेलं आहे की ही सत्ता आणि सत्तेत वाढून भ्रष्टाचार असं यांचं एक केंद्र आहे आणि त्याला आता त्याची जागा दाखवण्याची भूमिका राज्याच्या जनतेने घेतली. त्याच्या मागच्या पहिल्या त्याचा बुधवार त्या बुधवारी तो प्रश्न उचलत चालला होता आणि ओबीसीची जनगणना जाहीर करावी या पद्धतीचा प्रश्नावली मध्ये होता. केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही बिलकुल जनगणना जाहीर करणार नाही. म्हणजे भाजपचं जे दोन तोंड आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे त्याच्यातून स्पष्ट होतं की तुम्ही एक तर जनगणना जाहीर करत नाही. एकदा जनगणना जाहीर करा हा विषय संपला. म्हणून आता आम्ही राज्य सरकारला सांगितलं की ओबीसी आयोग बसवा आणि त्याची कमिटी तयार करून राज्याच्या वतीने ही जनगणना करा. राज्याने आता भूमिका घेतली, पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं सर्क्युलर निघतं आणि राज्यामध्ये ओबीसीची जनगणना राज्य सरकारच्या वतीने केली जाणार अशा पद्धतीची व्यवस्था केली जाणार. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की फडणवीसच्या सरकारमध्ये ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिप थांबवल्या. ओबीसीचं मंत्रालय उघडलं तुम्ही पण नावाचा एक बोर्ड लावला, कुठलेही अधिकार नाही, कुठलेही पैसे नाही, महामंडळाला पैसे नाही. अशा पद्धतीचा अन्याय करणारा बीजेपीचा खरा चेहरा त्यावेळेस लोकांनी पाहिलेला. आणि ओबीसीच्या बद्दल यांनी किती काही सांगितलं तरी आता खऱ्या अर्थानं ओबीसीचा वापर कशासाठी की राम मंदिरच्या नावाने खोट्या पावत्या छापून यांनी पैसे गोळा केले. हे विधानसभेत आम्ही मांडलं, पैसे कोणाकडून घेतलेत? याच लोकांकडून घेतलेत. मग आम्ही मांडल्यानंतर का नाही दुसऱ्या दिवशी बंद केलंय? का बंद केलं? चालू ठेवायचं होतं ना इमानदारीने. तुम्ही पैसे गोळा करत होते तर सगळ्यांचे पैसे राम मंदिरला जात होते तर आम्ही दिलेले होते पैसे 1400 कोटी रुपये जुनेवाले त्याचा हिशोब द्यायला तयार होईल. अरे तेच पैसे समजा तर त्याला किती भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येला त्याला 1400 कोटी रुपये लागतात. मग 1400 कोटी तुमच्याजवळ पहिलेच होते, मग हे पैसे कशासाठी जमा करत होते? आता 2400 कोटी रुपयाचा त्यांनी आकडा जाहीर केला दिल्ली अयोध्येमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही यांना पैसे गोळा करायला सांगितलं होतं, आमचं डायरेक्ट लिंक बोललं. मग हे पैसे गोळा केले, हे पैसे गेले कुठे? हे जे देवाच्या नावानं खोट्या पावत्या छापून पैसे गोळा करतात त्यांनी आम्हाला सांगा होता अक्कल हो गावामध्ये सप्ता होतो देवाच्या नावाने धंदा करत असा अशा लोकांना कुठली मान्यता असली पाहिजे? त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीमध्ये सगळं तुम्हालाच अधिकार दिलेला आहे. लॉकडाऊन तुम्ही केलं तर तो बरोबर आणि आता उद्धव ठाकरे सरकारने केलं तर तो बरोबर नाही. कोणता लॉकडाऊन कसा होता ते जनतेला विसरले नाही. तुम्ही हलव देत नव्हतो लोकांना आणि जे सरकार काम करणार नाही तर त्याला ते सरकार बरखास्त करायचा आदेश काढला होता मोदी दिल्लीतून. केरळमध्ये मिलिटरी पाठवली होती दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की
आपण काय बोलतो आणि आपण काय केलेलं आहे एवढं तर ध्यान ठेवलं पाहिजे. बहुत बहुत धन्यवाद.